సచిదానంద శ్రీపాద భవానికి జై, సచిదానంద నందాస భవానికి జై, సమ సంతానికి జై. కృపయా మొబైల్ వాళ్ళు ఖాళీ బసా, గవర్నమెంట్ షూటింగ్ చాలు ఆయ్ साहेबांनी 2 मिनिट या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सद्गुरु श्रीपाद महाराजांच्या पुण्यतिथे निमित्तानं व त्याचबरोबर जवळजवळ 25 वर्ष झाले रौप्य महोत्सव त्यांचा या पुण्यतिथीच्या निमित्तानं होतोय आणि या प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व हरिभक्त पारायण महाराज, सर्व इतर सर्व मान्यवर आलेले सर्व भक्तजन बंधू आणि भगिनीनं, खरं तर निश्चित असं जसं महाराजांनी सांगितलं का प्रत्येकाला एक धर्माचा आश्रय या ठिकाणी लागतो आणि मला असं वाटतं का परमपूज्य श्रीपद महाराजांनी जी काही शिकवण आपल्या सर्वांना या ठिकाणी दिली धर्माची, तर निश्चित त्या धर्माच्या शिकवणीमागं निश्चित एक चांगले संस्कार आपण जर जोपासले तर निश्चित एक समाजामध्ये आपण चांगलं काम या ठिकाणी करत असतो आणि समाजाचा आशीर्वाद त्या माध्यमातून मिळत असतो आणि म्हणून ती संस्कृती जोपासणं हे आजच्या काळामध्ये अधिक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी जे काही कार्य या ठिकाणी केलं मला असं वाटतं का निश्चित या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र बाहेर देखील त्यांचे 10 लाखहून अधिक 25 लाख भक्तजन त्यांचे आहेत फॉलोअर्स आणि निश्चित त्यांचं कार्य निश्चित स्तुती करण्यासारखं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 127 मंदिरं म्हणून त्यांच्या कार्याचा किती आपण 5 लाख कीर्तन का म्हणजे बघा त्यांच्या म्हणजे त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी सातत्यानं हा वारकरी संप्रदाय आपण ही महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलंय आज निश्चित अशा त्यांच्या या मार्गदर्शनच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जोपासते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून त्यांनी जे कार्य नेण्याचं काम आता त्यांनी जे कोड पिंपरी येथून कीर्तनकार आहेत मारो आबा पाटील. आबा, एकंदरीत घोटीबद्दल सांगा ना. घोटी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानलं गेलं आहे आता, कारण या घोटी क्षेत्रामध्ये असा एक महात्मा उतरणार आला की श्री संत श्रीपाद बाबा आणि त्यांच्या आम्ही अनुग्रहित आहोत. आता त्यांच्या माध्यमातून आम्हाची जीवनातली म्हणजे सार्थकता ज्याला आपण म्हणतो आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमसुखाची प्राप्त होतो, कारण जीवनामध्ये सगळं काही प्राप्त होतं परंतु भगवंताची भेट जर करून घ्यायची असेल, दुःखाची निवृत्ती जर व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही आणि सद्गुरूंचा आज पुण्यतिथी सोहळा म्हणजे रौप्य महोत्सव 25 वर्षे त्यांना जाऊन झाले आणि त्या कार्यक्रमासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदम आनंदी आनंद, जणू काही एखादी नांदायला गेलेली मुलगी जशी सासरी गेलेली असते ती परत ज्यावेळी माहेरी येते आणि माहेरी येताना तिला जो आनंद होतो तोच आनंद आज आम्ही अनुभवतोय. आज श्री क्षेत्र घोटी येते खासदार साहेब आपले हेमंत आप्पा गोडसे आलेले. आप्पा, एकंदरीत घोटीला तुम्ही भेट दिली त्याबद्दल काय सांगाल? आज सद्गुरू श्रीपाद बाबांची 25वी पुण्यतिथी आहे
आणि हा रौप्य महोत्सव आज ह्या घोटीमध्ये साजरा होतो आहे. तर बाबांचे जितके पण साधक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर इतर महाराष्ट्राबाहेरील अनेक राज्यातून या ठिकाणी त्यांच्या या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविक या ठिकाणी त्यांचे सहभागी झालेले आहेत. मला असं वाटतं का त्यांचे जवळजवळ 5 लाख कीर्तनकार आणि 25 लाख साधक आहेत आणि निश्चित त्यांनी त्यांच्या या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेकांना एक चांगली दिशा जीवनातली दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज सर्वच या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर अनेक विषय त्यांचे या ठिकाणी माहिती पडले का त्यांच्या या जीवनकाळामध्ये ते घोटीमध्ये राहत असताना देखील त्यांचे जिल्ह्याबाहेर आणि जिल्ह्या राज्याबाहेर असे त्यांचे साधक होते. अनेकांना त्यांनी शिकवण न देता त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचे साधक म्हणून जे राहिलेत असे अनेक कीर्तनकार त्या ठिकाणी बनलेत. त्यांना अनेकांना व्यसनमुक्ती असेल किंवा एक चांगली सुसंस्कृत दिशा म्हणजे आपलं जीवन जगण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं आहे. मला असं वाटतं का त्यांचं निश्चित कार्य हे गौरव करण्यासारखं आहे. आज त्यांच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आज सर्वच साधक या ठिकाणी सहभागी झाले आहेत. मला असं वाटतं का त्यांचे हे वारकरी संप्रदायाचे विचार आणि ही आपल्या देशाची जी संस्कृती राज्याची जी आपली वारकऱ्यांची संस्कृती ही जोपासण्याचं काम आणि ही पुढं नेण्याचं काम सर्वांनी जर केलं तर मला असं वाटतं का निश्चित त्यांनी जे काही स्वप्न आपल्या समाजासाठी आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी बघितलं तर निश्चित ते पूर्ण होईल. आणि म्हणून त्यांनी दिलेले विचाराचं अवलोकन आपण सर्व कराल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक मिनिट. गोटी या पुण्यपावन भूमीमध्ये लाखो साधकांचा श्रद्धास्थान असलेले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या संत महात्म्यांचा पुण्यतिथी पुण्यस्मरण सोहळा मोठा दिमाकात भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होत आहे. ऐश्वर संपन्नामध्ये आज दुपारी बरोबर 2:40 सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या संत महात्म्यांच्या मंदिराच्या कलशावर हेलिकॉप्टरने मात्र खुशखुशी होऊन आज जवळजवळ माझ्या मते हजारोने श्रीपाद बाबांचा अनुयायी साधक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि श्रीपाद बाबांचं कार्य जे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे त्या महाराष्ट्रभरातून नवे नवे गुरुमधून नवे नवे मध्य प्रदेशमधील साधक परिवाराच्या कार्यासाठी आलेला आहे आणि श्रीपाद बाबांचं आयुष्यभर जाऊ नका असं वाटतंय की श्रीपाद बाबांना वरती स्वर्गावून सुद्धा त्यांना आनंद वाटत असेल की आपले लेकर हा एवढा मोठा दैदिप्यमान असा दिमागदार सोहळा. मोठी जामनेर तालुका. नाव सांगा. ज्ञानेश्वर रंकार पाटील चिंचगेडा पोलीस पाटील बाजूला ठेवायचं या सद्गुरू श्रीपाद बाबांचा एक साधक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. गेल्या 1 महिन्यापासून खूप असं परिश्रम घेऊन या ठिकाणी मात्र बाबाचं कार्य आज मात्र सफल झालं. खरंच या चिडोही या चिडोळा भोग मुक्तीचा सोहळा आज खरोखर डोळ्याचे पारणं फिटले आणि काय सांगावं. आता या संतांच्या मध्ये अनाधिकार उपकार आमच्यावर मात्र या सर्व संतांवर झाले सर्व साधकांवर झाले अशीच बाबाची कृपावृष्टी सर्व साधक मायबापांवर राहावी ही सद्गुरु संत श्रीपाद महाराज चरणी प्रार्थना करतो. आणि आज हा 25वा रौप्य महोत्सव मोठ्या आणि दिव्य भव्य अशा सोहळ्यामध्ये आज पार पडतोय. आताच आपल्या महात्म्यांच्या पालखी सोहळा निघालाय. पालखी सोहळ्यात खरोखर चॅनलवाल्यांचे सुद्धा धन्यवाद मानावं तेवढे कमीच आहे आणि आमची हीच अपेक्षा असणार की आमच्या बाबाचं कार्य तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे अख्ख्या भारतभर पसरावं हीच तुम्हाला विनंती करतो आणि 2 शब्द सांगतो. जय हिंद.